कमलानगर झोपडपट्टी आहे ना, तिथून काही पेशंट्स येत आहेत स्टमक इन्फेक्शनचे. मला वाटतं साथ आहे कसली तरी. डिहायड्रेशन खूप आहे आणि विकनेस सुद्धा आहे. तुम्हाला लगेच ऍडमिट व्हावं लागेल. सिस्टर जनरल वॉर्डमध्ये घेऊन जा, लवकर घेऊन जा, उठा सावकाश. असं दिसतंय पेशंट्स आणखी वाढणार आहे आणि वी आर नॉट प्रिपेअर्ड. मी एका अशा डॉक्टरला ओळखते जे रिमोट एरियाजमध्ये प्रॅक्टिस करतात आणि ती अशी सिच्युएशन खूप छान हँडल करतात सर. हे बघा, कोणालाही बोलवा पण ही गर्दी कंट्रोल झाली पाहिजे बस. सर तुम्ही आत्ता आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का? सर ॲक्च्युली इकडे खूप खूप जण अचानक आली आहेत आणि सुचत नाही आहे काही. आमच्या इथे स्टाफही कमी आहे. ओके, मी पोचतो, येतो मी लगेच. पण तुम्ही आज गेला तर वहिनींना सगळं कळणार. ए बरं, बाय द वे तुझा तो मित्र येणार होता ना म्हणाली. ॲक्च्युली एव्हाना यायला हवे होते डॉक्टर असीम. कळू दे आज अंजलीला सगळं, पण इथे आज खरंच माझी गरज आहे. जोगा देखा जाएगा. सर तुम्ही कधी आलात? थँक गॉड तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. सर पेशंट्स खूप क्रिटिकल आहेत, तुम्ही एकदा प्लीज त्यांना चेक करून घेता का? या अंजली. काय झालं सर? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, खूप महत्वाचं. आपण नंतर बोलूया का? प्लीज एकदा पेशंट्सला बघून घ्या प्लीज. सर जनरल वॉर्डमध्ये जागा नव्हती म्हणून सगळ्या पेशंट्सला इथे ॲडमिट केलं. तू फोनवर म्हणाली काहीतरी साधे काय ऑब्झर्वेशन्स काय? सर सगळ्यांना वॉमिटिंग होत आहे, पोटदुखीचा त्रास आहे, चक्कर पण येते आणि पल्स रेट सुद्धा नॉर्मल नाही. म्हणजे नॉर्मल फूड पॉइझनिंग नाही आहे. सर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट. काय? ही सगळी माणसं एकाच वस्तीतली आहे. ठीक आहे बघूया. सर हो हो, इथे दुखतंय इथे. हो हो हो. मावशी काय खायला दिलं होतं यांना काल? साधा घरचं जेवणच जेवले होते. साधं खायचं होतं मग इतका त्रास का होतोय? काहीतरी वेगळं खाल्लेलं दिसतंय का? वेगळं खायला घरी येतात कुठे, दारूच्या गुत्थ्यावर पडलेलं असतं. गुत्ता म्हणजे देशी दारू? हो, आता नवीन दुकान झाले आहे ना, तिथे सगळे काल गेले होते. आता समजलं हे सगळं देशी दारूमुळे होतंय. सर अगदीच असू शकतं, कारण इथे असलेल्या सगळ्या पेशंटच्या सेम सिम्पटम्स आहेत. डॉक्टर सर बरं झालं तुम्ही आलात. तू कधी आलास? सर आत्ताच आले. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मी माझ्या एका डॉक्टर मित्राला बोलवलं. हेच ते, हे डॉक्टर असीम. तुम्ही ओळखता सर एकमेकांना? हो अगदी लहानपणापासून. भाऊ आहे माझा डॉक्टर असीम जनार्दन खानापूरकर. दादू बरं झालं तू आलास. स्टाफ खूप कमी आहे, तू आहेस ना? मी एक काम करतोय, काही पेशंटचा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय. हा ती अरेंजमेंट बघून येतो. चल तू बघ इथे. थँक्स. हे इंजेक्शन दिलं की बरं वाटेल तुम्हाला. ए अंजली ऐक ना, बरं झालं आलीस. ऐक मी अंजली ऐक ना, हे इंजेक्शन फक्त ह्यांना देशील. हां मी समोरचा पेशंट तपासून येतो. हे पटकन. माझे बाबा डॉक्टर नाही आहेत, ऍक्च्युली माझे बाबा एक गुंड आहेत. जे जे काही सांगितलं ते तुला खरं वाटलं? तुझी गंमत केली आहे. काय म्हणजे तुझं संजीवनी हॉस्पिटल सारखं? मला तर जो भेटतो तो हेच म्हणतो की संजीवनी हॉस्पिटल सारखं वाईट हॉस्पिटल शोधून सापडणार नाही. मी खूप किस्से ऐकले हॉस्पिटल बद्दल,
त्यांचा मुलगा जरा क्रॅक आहे का? ऍक्च्युअली त्यांना दोन मुलं आहेत. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? ला ला मोठे मोठे हुशार असतात अंजली. नाही म्हणजे मला थोडं असं सिरियस असं वाटतो, थोडा खडूस वाटतो. नाही म्हणजे काय असं फॉरेन रिटर्न आहे खूप शिकलेला म्हणून काय इतका भाव खायचा? अनु अनु अंजली काय झालं? व्हॉट्स रॉंग अंजली? नाही काही नाही अंजली, काहीतरी नक्कीच झालंय. प्लीज टेल मी व्हॉट्स द मॅटर. चौकश चौकश काही नाही. राजू या बेट चौकश. आय वॉज राईट, विषारी दारूमुळेच झालंय. या डॉक्टर असेल. डॉक्टर असीम, प्लीज्ड टू मीट यू असीम. सेम हियर. नो दॅट इज बिकॉज आय नो, आय मीन आय नो यू बिकॉज मला अंजलीने खूप सांगितलंय तुझ्याबद्दल. खूप ॲज अन शी जस्ट टोल्ड, तिने सांगितलंय तुझ्या तुमच्या बद्दल. इट्स ओके, टू इज फाईन, नो प्रॉब्लेम. थँक्यू. छान आहे. छान आहे ॲज अन नाईस. आय गॉड सो एक्साइटेड, आय फॉरगॉट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. अनुराधा काळे. आता तरी पूर्ण नाव सांग ना. हा अंजली स्ट्रेंज. काय झालं ती अशी अचानक चिडून गेली? माझं पूर्ण नाव सांगितल्यावर तुलाही कळेल. असीम जनार्दन खानापूरकर. ओके गुड जॉब. मग मॅम पेशंटची गर्दी आहे खूप आज. कसली तरी साथ आहे असं ऐकलंय. हो साथच आहे, सकाळपासून खूप पेशंट्स आलेत. पण नेमकी कसली साथ आहे सांगू शकाल? नाही नेमकी कसली साथ आहे ते मला नाही सांगता येणार. सांगता नाही येणार म्हणजे? तुम्ही डॉक्टर आहात ना? नाही. तुम्ही कोण आहात? नाही तुम्ही डॉक्टर नाही आहात तर मग मला माहिती का देताय तुम्ही, सांगा ना. कसली कसली माहिती हवी आहे तुम्हाला? मला विचारा, मला विचारा. मी जनप्रवाहामधून आलो, पत्रकार नितीन महाजन. तुम्ही नक्की डॉक्टरच आहात ना? नाही मला क्रेडिबल सोर्स कडून माहिती हवी. हो मी डॉक्टरच आहे. आणि क्रेडिबल सोर्सेस कडून माहिती काढायला इथे काही इन्कम टॅक्सची रेट नाही पडली आहे जे आहे तुमच्या समोर आहे. बरोबर आहे पण कसली साथ आहे मला सांगू शकता? ऍक्च्युअली हा आई हा कंटिन्यू मी बोलतो त्यांच्याशी. ऍक्च्युअली सर विषारी दारूमुळे त्यांना त्रास होतोय. कमलानगर झोपडपट्टीतले सगळे. पण तुम्ही इतक्या लोकांना हँडल कराल असं मला काही दिसत नाही. सर सकाळपासून एकही पेशंट आम्ही घरी नाही पाठवलाय. सर तुम्हाला अशी मोठी न्यूज हवी असेल ना, अशी ब्रेकिंग न्यूज, दिस इज द रॉंग प्लेस. तुम्ही एक काम का नाही करत, कमलानगर झोपडपट्टी आहे ना तिथे जा. तिथल्या लोकल कॉर्पोरेटरची देशी दारूची दुकान आहे, तिथे जा, त्यांचं लायसन्स चेक करा. यु विल गेट अ बिग हेडलाईन. नाही मी संजीवनी हॉस्पिटल विषयी काहीच वाईट लिहिणार नाही. तुम्ही लिहू पण शकणार नाही बिकॉज वी आर डुईंग अवर बेस्ट जॉब ॲज ऑलवेज. जे दिसतंय ते लिहा ना. मी इथे थोडा वेळ थांबू शकतो ना? हो प्लीज प्लीज बी कम्फर्टेबल. तुम्ही इथे पूर्ण दिवस थांबलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त पेशंट्सना त्रास देऊ नका. नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी काही त्रास देणार नाही. ओके चहा कॉफी काही पाठवू? नो नो थँक्यू. आता आमच्या मातोश्री किल्ला लढवत आहेत म्हटल्यावर आम्ही नको का उतरायला मैदानात? पण ते माझं टेन्शन नाही आहे, माझं टेन्शन काहीतरी वेगळंच आहे. नंतर सांगतो मी तुला. अरे वेगळं टेन्शन काय आहे आता? सिस्टर येऊन तुम्हाला सलाईन लावतील, तोपर्यंत तुम्ही आराम करा. ओके अंजली
माझं स्टेथोस्कोप पाहिलंस तू? नाही. काव्या, त्यांना जरा सलाईन लाव ना प्लीज. मला माहिती आहे काय झालंय. मी त्यांना सलाईन लावली आहे, मी इतर पेशंट्सला बघते. विषय नाही टाळायचा. आय कॅन सी यू यार, यू आर क्लीनली अपसेट. तुला त्रास होत आहे त्या गोष्टीचा आणि यू नीड टू टॉक टू समवन ॲट लीस्ट, नाहीतर आणखीन त्रास होईल. काय तुला खरंच माहिती नव्हतं की तो असीम जनार्दन खानापूरकर? नाही, मला खरंच माहिती नव्हतं आणि त्यांनी सुद्धा नाही सांगितलं. मला लपवलं माझ्यापासून. बरं, मी अनेकदा विचारलं तरी सुद्धा त्यांनी नाही सांगितलं. जाऊन विचारतात. गो अँड क्वेश्चन हिम. नो, आय विल नॉट. अंजली, मला सांग, एखादं गैरसमज नीट बोलून सॉल्व्ह केल्याशिवाय दूर कसा होणार? मला माहीत नाही. आणि हे बघ, आत्ता इथे खूप धावपळ आहे. पेशंट्स जास्त महत्वाचे आणि मग इतर गोष्टी. तुम्ही खर्चाची काळजी अजिबात करू नका. मी तुमचं कार्ड बघितलंय, तुम्ही सिनियर सिटीजन आहात तेव्हा तुम्हाला इथे सगळे मोफत उपचार मिळतील, पण नंतर मात्र काळजी घ्यायची. धन्यवाद. आता कुठे सिच्युएशन थोडी कंट्रोलमध्ये येते. हो, कुणी दगावलं नाही हे बरं झालं बाबा. ऍक्च्युली दादूची खूप मदत झाली. अरे पण असीमला कसं कळलं रे? अंजलीने फोन केला होता त्याला. अंजलीने? म्हणजे ते दोघं ओळखतात एकमेकांना? हो, मागे एका मेडिकल कॅम्प मध्ये भेटले होते. काय? हा, म्हणजे मलाही माहित नव्हतं, अंजलीने सुचवलं त्याला फोन करायचं. चला बरं झालं, नकळत झालेल्या ओळखीमुळे आपला फायदा झाला. हो खरंय, काही वेळेला आपल्याही नकळत ना गोष्टी आपल्या मनासारख्या होतातच. हो म्हणजे? अरे म्हणजे असीम इथे यावा असं मलाही वाटत होत, त्याबद्दल म्हणतीये. बरं आई, मी आलोच. तू बस ना केबिन मध्ये. अंजली, अंजली, आई सॉरी 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 सॉरी. हे बघ प्लीज, मास मला काय म्हणायचं एकदा ऐकून तर घे. नाही म्हणजे मी माझी खरी ओळख लपवली मान्य आहे मला, पण माझ्या मनात असं काही असतं तर मी इथे आलो असतो. डॉक्टर म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली आहे ना, हा म्हणून मी इथे आलो ना. माझं ते म्हणणं नाहीच आहे. मग इतकी का चिडली आहेस तू? तुम्हाला नाही माहित? नाही म्हणजे हो, माहिती आहे, पण मी जे काही वागलो त्यामागे काहीतरी कारण असेल ना. कारण? हा सांगा. कारण सांगा. कसं कसं सांगता येईल? नाही म्हणजे इथे कसं सांगता येईल? आपण एक काम करूया, आपण कुठेतरी बाहेर भेटूया, सविस्तर बोलूया. तुला सगळं पटेल की मी असं का केलं का नाही केलं. तुला सगळं पटल्यावर हे सगळं कळेल की मी असं का खोटं का बोललो काय. पण तोवर प्लीज प्लीज माझी बोल, तू अशी रागू नको संजलीला प्लीज. कारण पटलं तरच मी बोलायचं की नाही हे ठरवेल.
अंजली, पूर्ण नाव अंजली क्षीरसागर. असीम खानापूरकर, भोगा आता कर्माची फळ. कोणी सांगितलं होतं तुम्हाला असले उद्योग करायला? आई, सकाळपासून एक कप कॉफी घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. अरे माझ्याच लक्षात यायला हवं होतं खरं तर. एवढी सगळी गर्दी बघून मीच भांबावून गेले. इट्स ओके, तू ऑलरेडी खूप काम केलेस. तू बस ना, उभी काय? यश, अंजली बघ ना, पेशंटच्या प्रत्येक नातेवाईकाला सगळं व्यवस्थित समजावून सांगते. अरे बरं झालं आठवलं. डॉक्टर अंजली सर, जरा आत येतात. तू बस ना आई, प्लीज बस बस बस. सर मे आय कम इन? येस सर. माझ्याकडे आता क्लिअर सगळ्या डिटेल्स आल्यात, तर तुम्ही प्लीज हे जरा बघून घ्या. त्यासाठीच बोलवलं होतं मी. बसा ना तुम्ही. सर नो इट्स ओके, थँक्यू सर. इट इज अ क्लिअर केस ऑफ स्प्युरियस लिकर. आज सकाळपासून कमला नगरहून आपल्याकडे एकूण 104 पेशंट झाले, ज्यापैकी 62 पेशंट ऍडमिट झालेत आणि 11 आयसीयू मध्ये. आयसीयू मधले पेशंट कसे जातात? सर दोन क्रिटिकल आहेत, बाकी सगळे आउट ऑफ डेंजर आहेत. आणि काहींना आपण घरी पाठवलंय, म्हणजे त्यांचं आपण फॉलोअप घेऊ शकतो दुसऱ्या दिवशी. ओके, आज वेळ मारून नेली आपण, बट नेक्स्ट टाइम वी नीड टू बी मोर प्रिपेअर्ड फॉर सच काइंड ऑफ सिच्युएशन. या युअर राईट सर. ऍक्च्युली आज जनार्दन सर आणि सप्रेसर नव्हते, म्हणून जास्त प्रेशर बिल्डअप झालं. राईट, कदाचित डॅड असते तर एवढी धावपळ झाली नसती, कदाचित. अरे हो, डॅड लँड झाले असतील ना एअरपोर्टला, मी डायरेक्ट त्यांना इथेच बोलवून घेईन. यस काय आई, सकाळपासून ना एक पत्रकार हॉस्पिटलमध्ये फिरतोय, जरा आगाऊच वाटला मला, पण आसिमनी चांगलं झापलंय त्याला. काय मला माहीतच नाहीये. हो डॉक्टर, एक काम करा, आपल्या हॉस्पिटल बद्दल चुकीची माहिती मीडियामध्ये जाणार नाही याची जरा काळजी घ्या प्लीज. येस सर, आय विल टेक केअर ऑफ इट सर. हा ठीक आहे, थँक यू. एक्सक्यूज मी, तुम्ही मला विचारा ना इन्फॉर्मेशन, मी देते तुम्हाला सगळी माहिती. ओके या. नाही मला सांगा का नेमकं हे विषारी दारूचं प्रकरण आहे की आणखीन काही आहे? हो, आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले सगळे पेशंट्स कमलानगर झोपडपट्टीमधल्या एका दारूच्या गुठ्यावर देशी दारू प्याले होते. ओके, मग तुम्ही इतकी गर्दी कशी सांभाळली? आम्ही दोन वॉर्ड्समध्ये एक्स्ट्रा बेड्स टाकले. ओके, आणि जे पेशंट्स क्रिटिकल होते आम्ही त्यांना आयसीयूमध्ये ठेवले. आणि त्या पलीकडे जर का तुम्हाला आकडेवारीच हवी असेल तर मग मी यात सगळी लिहिली आहे, तुम्ही बघा. मी तुम्हाला त्याचे प्रिंटआउट सुद्धा देते, तुम्ही बघून. तुमची फाईल दाखव. थँक्यू मॅम, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. नेहमीच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही आहे ना. म्हणजे मी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरेशी नसेलच आय एम शुअर. तुम्ही वस्तीत जाऊन तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, बाय द वे मी माझं पूर्ण नाव सांगितलं नाही ना तुम्हाला? माझं पूर्ण नाव आहे अंजली क्षीरसागर. मी पत्रकार नितीन महाजन, जनप्रवाहामधून. चला तुम्ही यांना भेटलात का? प्लीज या ना, मी ओळख करून देते. येस येस सर, या ना. हे सॉरी, मला यांचं पूर्ण नाव माहीतच नाही. चला मी तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देते. या शुअर, या. अंजली, हे बघ माझं ऐकून तर घे प्लीज. बोला ना सर. अगस, तू असं काय बोलतेस माझ्याशी? माझ्याकडे वेळ नाही.
बोल. हॅलो दादा, काय रिपोर्ट तिथला? कसला रिपोर्ट? हा हा, पेशंट्स बरे आहेत. हा पण आता मी पेशंट होणार आहे असं वाटतंय मला. का, काही गडबड झाली का? मेजर लुकूस, तिला कळलंय मी तिच्याशी खोटं बोललोय आणि ती खूप चिडली आहे माझ्यावर. अहो दादा, या प्रॉब्लेमवर आपल्याकडे आहे ना ट्रीटमेंट. अरे यार, बंद कर तुझे आगाव सल्ले. अहो दादा, शांत व्हा शांत व्हा. मी काय सांगतोय ते ऐका, नीट विचार करा. बोला. मी काय बोलतो, तुम्ही अंजली वहिनींना ना चिठ्ठी लिहा आणि त्या चिठ्ठीत सगळं लिहून टाका. हा, आणि ती चिठ्ठी देऊन टाका त्याला. चिठ्ठी डोकं फिरले कळले तुझी चिठ्ठी वगैरे? अहो दादा, मी काय सांगतोय त्याचा विचार करा. हा, तुमचाच फायदा होईल. आता फोन ठेवा आणि चिठ्ठी लिहायला. ठीक आहे, बघतो मी काय करायचं.